प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला सगळ्यांना प्रणाम. आणि आज जे वचन आम्ही आज मनन करणार आहोत, आणि माझा विश्वास असा आहे की आजच्या वचनाच्या द्वारे आमचं प्रत्येकांचं जीवन बदलणार आहे आणि आमच्या जीवनाला एक वेगळे वळण लागणार आहे. मग आज आपण परमेश्वराचं एक अद्भुत वचन मनन करणार आहोत आणि आपण त्या वचनामध्ये जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. आणि वचनामध्ये जाण्याआधी एक छोटीशी प्रार्थना आपण करूया आणि मग आपण वचनामध्ये जाऊया. हालेलुया लॉर्ड, थँक्यू जीजस, थँक्यू लॉर्ड, प्रेज लॉर्ड जीजस. प्रभू परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. ही तुझी योजना आहे प्रभू परमेश्वर की आम्ही एकत्र तुझं वचन ऐकण्यासाठी प्रभू तू आज आम्हाला एकत्र केलंस म्हणून तुला आम्ही धन्यवाद देतो प्रभू. तुझी योजना, तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे प्रभू परमेश्वर. प्रत्येक जे जॉईन झालेले आहेत प्रभू, प्रत्येकांचं जीवन तुझ्या हातामध्ये स्वाधीन करतो प्रभू. होय प्रभू परमेश्वर, पवित्र आत्मा तू आमच्या प्रत्येकांशी बोल. तुझे वचनाचे प्रभू उलघडा तू आम्हाला आज करून दे प्रभू परमेश्वर. आणि तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी आणि वागण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर प्रभू परमेश्वर. होय प्रभू, मी नाही तर तू बोल प्रभू. प्रत्येकांशी आमचे तू बोल आणि तुझा जो शब्द आहे, तुझा जो वचन आहे, ते आमच्या अंतकरणाला स्पर्श होऊ दे म्हणून प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर. हा वेळ तुझ्या हातामध्ये स्वाधीन करतो. पवित्र आत्मा तू मार्गदर्शन कर, तू चालव आणि तू आम्हाला लीड कर. आमेन, हालेलुया. ओके, आपण मागच्या वेळेस मला आठवतंय की मी संदेश दिला होता नोहाच्या जीवनावर, त्याच्या परिवाराच्या गोष्टीवर मी संदेश दिला होता मागच्या वेळेस. आणि खरंच उत्तम असं आहे की परमेश्वर आपल्याला कसं परमेश्वराची योजना आहे आणि परमेश्वर कसं आम्हाला प्रत्येक गोष्टींचा पुरवठा करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत झालेल्याच आहेत. आणि परमेश्वराची ओळख आज आम्हाला झालेली आहे, हे मोठी गोष्ट आहे. बघा, अनेक लोक आहेत ज्यांना परमेश्वराची ओळख अजूनही नाही आहे, जे परमेश्वराला अजूनही ओळखत नाहीत, परंतु परमेश्वराचं ओळख आम्हाला झालेली आहे, ही लई मोठी गोष्ट आहे आमच्या जीवनामध्ये. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आहे, आमच्या परिवारामध्ये आहे, आमच्यासाठी तो आहे, ही लई मोठी गोष्ट आहे. मग बघा, आज जरी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतो आणि प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर आम्ही जोडलेला आहोत, अनेक गोष्टीची अपेक्षा परमेश्वर आमच्याकडून करतो. म्हणजे बघा, ज्यावेळेस सुरुवातीला जेव्हा आम्ही पाहतो उत्पत्तीचं पुस्तक, ज्यावेळेस आम्ही पाहतो तर तिथं परमेश्वराने मनुष्याला घडवलेलं आहे. आणि मनुष्याला त्यानं कसं घडवलं, उत्पत्तीचा पहिला अध्याय आपण वाचणार आहोत, 26 वचन आणि 27 वचन. उत्पत्तीचा पहिला अध्याय 26 आणि 27 वचन. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृढ असा मनुष्य आपण करू, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अगदी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यावर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी तो निर्माण केली. बघा, इथं आम्ही पाहतो की परमेश्वराने मनुष्याला, म्हणजे आपल्याला, त्याच्या प्रतिरूपाने त्यानं बनवलेला आहे, त्याच्या प्रतिरूपात तो बनवलेला आहे. परमेश्वर ज्या वेळेस आम्हाला निर्माण करत होता ना, त्याच्या डोक्यात एकच गोष्ट होती की ह्या मानवाला मी तयार करत आहे, ह्या पुरुषाला मी तयार करत आहे, तर माझ्या प्रतिरूपाने मी तयार करत आहे. ज्या वेळेस बघा माझं घडण होत होतं, तेव्हा परमेश्वर माझ्याकडून बघून तो म्हणतो की मी ह्या व्यक्तीला माझ्या प्रतिरूपात मी घडवत आहे. बघा, देवाला कोणीही पाहिलेलं नाही, परंतु परमेश्वर म्हणतो की मी मानवाला माझ्या प्रतिरूपाचं घडवलेलं आहे. आणि असं परमेश्वराचं वचन सुद्धा म्हणते, परमेश्वराचा प्रकाश तुमच्या कृतींच्या द्वारे, तुमच्या वागणुकीद्वारे परमेश्वराचा प्रकाश इतर लोकांच्या वर पडू दे. म्हणजे आमचा देव कसं आहे हे आपल्याला आता दुसऱ्या लोकांना दाखवायचं आहे. मी माझा देव कसा आहे, बघा, देवाला कोणीही पाहू शकत नाही. आता समजा तुम्ही एका विधर्मी व्यक्तीच्या पुढे उभारलेला आहात आणि तुम्ही देवाविषयी त्यांना सांगत आहे, ठीक आहे, एखादी वेळेस ते ऐकतील सुद्धा की तुमचा परमेश्वर असा आहे तसा आहे, ते आमच्याकडून ऐकतील. परंतु त्याच्यापेक्षा जास्त इफेक्ट कधी होतो माहीत आहे,
ज्या अर्थी आम्ही स्वतः असं वागतो आणि आमचा परमेश्वर आमच्या जीवनाच्या द्वारे आमच्या वागणुकीच्या द्वारे त्या लोकांना दाखवते की असा आमचा परमेश्वर आहे, ह्याच्यासाठीच परमेश्वराने आम्हाला निवडलेला आहे। मग परमेश्वराची आज अपेक्षा आहे आमच्याकडून की आमचा जो पिता आहे, जो स्वर्गीय पिता आहे, त्याचा प्रकाश इतर लोकांच्या वर पडू दे। आमचं जे वागणूक आहे, आम्ही जसं वागतो, आम्ही जसं जगतो राहतो, आम्ही जसं बोलतो, तसं परमेश्वराचा प्रकाश पडायला पाहिजे इतर लोकांच्यावर। मग बघा, आम्हाला जरी परमेश्वरासारखं व्हायचं असेल तर एक उत्तम उदाहरण, परफेक्ट, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त कुठलंच उदाहरण असं आम्ही घेऊ शकत नाही, एक परफेक्ट एक्झाम्पल बायबलमध्ये आम्हाला दिलेलं आहे, येशू ख्रिस्ताचं जीवन। येशू ख्रिस्ताने स्वतः एक उदाहरण म्हणून आमच्या समोर त्यानं दाखवलेलं आहे। मग आज जरी आमचं जीवन इतर लोकांच्यावर प्रकाशित, या देवाचा प्रकाश इतर लोकांच्यावर पडायचा आहे, तर आम्हाला आज ख्रिस्तासारखं व्हायचं आहे। आणि ख्रिस्ताचं एक उत्तम उदाहरण आमच्या समोर आहे, ख्रिस्ताशिवाय दुसरं कुठलंही उदाहरण आम्ही घेऊ शकत नाही। ही इज अ परफेक्ट एक्झाम्पल, परफेक्ट आयडल इन फ्रंट ऑफ अस, आमच्या समोर एक उत्तम उदाहरण येशू ख्रिस्त आहे। मग आज आपण शिकणार आहोत ख्रिस्त कसं होता आणि त्याचे गुण आपल्यामध्ये, कुठले गुण आपल्यामध्ये याचे आहेत। मग आमचा ख्रिस्त, बघा आपल्याला ख्रिस्ताची ओळख आहेच, मग ख्रिस्त कसा होता? प्रथम गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त, जसं प्रभू येशू ख्रिस्तानी प्रीती केली तसं आम्हाला प्रीती करायचं आहे। पहिला मुद्दा की जसं येशूनी प्रीती केली तसं आम्हाला सुद्धा प्रीती करायची आहे। मग येशूनी कशी प्रीती केली? त्याची प्रीती आम्ही पाहतो, पूर्ण बायबलमध्ये आम्ही पाहतो की येशूच्या प्रीतीविषयी कित्येक वचन आहेत, कित्येक अद्भुत वचन आहेत। मग येशूनी प्रीती केली, त्याचं जे प्रीती आहे आमच्यावर, जे येशूने दाखवलेलं आहे ते अमूल्य आहे, त्यातला आम्ही मोल लावू शकत नाही। अनकंडिशनल लव, जे कुठल्याही गोष्टी मधून तुलनात्मक आपण करू शकत नाही, असली प्रीती येशूने केलेली आहे आमच्यावर। आपण त्याच्यासाठी वाचूया योहान शुभवर्तमान 13 अध्याय आणि 35 आणि 34 वचन, 34 आणि 35 वचन आपण वाचूया। योहान शुभवर्तमान 13 अध्याय, तुमच्याकडे जरी बायबल असेल तर तुम्ही वाचू शकताय आणि मी तुमच्यासाठी वाचेलच। योहान शुभवर्तमान 13 अध्याय 34 आणि 35 वचन, मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही माझ्यावर या एकमेकांवर प्रीती करावी। तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात। पहा, वचनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की येशू म्हणतो की जसं मी तुमच्यावर प्रीती केलेली आहे तशी प्रीती तुम्ही एकमेकांच्यावर करा। म्हणजे एकमेकांच्यावर म्हणजे कोण? कोणीही आमच्या नजरेसमोर कोणीही आलं, कुठलाही व्यक्ती असेल, तर त्याच्यावर आपण प्रीती करायचं आहे। बघा, मी तुम्हाला सांगत आहे की कुठलाही व्यक्ती, हा मी वाक्य वापरलेलं आहे इथं, की कुठलाही व्यक्ती आमच्या नजरेसमोर आमच्या अवतीभोवती असले तर त्यांच्यावर आपल्याला जशी येशूने प्रीती केली तशी प्रीती आपल्याला करायचं आहे। मग तो कोणीही असेल, तो व्यक्ती कोणीही असेल, आपला जवळचा व्यक्ती असेल, आपल्यावर प्रेम करणारा व्यक्ती असेल, आपल्या कुटुंबाचे लोक असतील, आमचा शत्रू देखील असतील। बघा, तो शत्रू जरी आमच्या अवतीभोवती आहे, आमच्या नजरेपुढे आहे, तरी सुद्धा त्या शत्रूवर सुद्धा आम्हाला जसं येशूने प्रीती केली तसं प्रेम आम्हाला त्यांच्यावर करायचं आहे। बघा, हे ज्यावेळेस मी विचार करत होतो तेव्हा मला एकच गोष्ट लक्षात आली की माझ्यावर येशूने प्रेम करावं असं मी काय केलं असेल, हे प्रश्न माझ्या पुढे आलं की माझ्यावर एवढं येशूने प्रेम केलेलं आहे, मग का केलेलं आहे, मी काय केलं की येशूने माझ्यावर एवढी प्रेम केलेलं आहे की त्यानं स्वतःचा प्राण देखील माझ्यासाठी दिलेला आहे। आज आम्ही पाहतो कोणीही माझ्यासाठी की असं तयार होणार नाहीत की मी तुझ्यासाठी प्राण देईल आणि माझ्यासाठी ते करतील असं कोणीही नाही,
परंतु येशूने ते माझ्यासाठी केलेलं आहे, स्वतःचं प्राण त्याने दिलेलं आहे, त्याचं प्रीतीचं प्रमाण त्याने मला दाखवलेलं आहे की मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो। तर माझ्या ह्याच्यामध्ये एकच प्रश्न उद्भवला की मी काय असं केलेलं असेल की त्यानं माझ्यावर प्रीती केली। बघा, अनेक गोष्टी आम्ही करतो, अनेक वाईट गोष्टी करतो, अनेक चुका आम्ही करतो, अनेक गोष्टी आमच्याकडून घडतात, परंतु ते सगळ्या गोष्टीवरून सुद्धा परमेश्वर म्हणतो की मी तुझ्यावर प्रेम करतो। तू क्षमा मागितलीस तर तुला पटकन क्षमा करतो। ज्या वेळेस आम्ही परमेश्वराकडे माफी मागतो की प्रभू माझं हे चूक झालं, माझ्याकडून ही चूक घडली, प्रभू तू मला माफ कर, असं मनापासून ज्या अर्थी आम्ही मागतो, क्षमा मागतो, तर त्या अर्थी तिथंच परमेश्वर आम्हाला क्षमा करतो। का? कारण तो आमच्यावर अपार प्रेम परमेश्वर करतो, अपार प्रेम करतो। खरंच हे प्रश्न आम्हाला प्रत्येकाला पडायला पाहिजे की मी काय केलं असेल की देवाने माझ्यावर एवढं प्रेम केलेलं आहे। तर हे प्रश्न जरी आमच्या जीवनामध्ये असं पडत असेल, आम्ही जरी ह्याचा विचार केला ना, तर नक्कीच आमच्याकडून म्हणजे ती कृती आपोआप येणार की खरंच येशूने एवढी प्रेम माझ्यासाठी केलं, मी पापी असताना प्रेम केलं ना, तर माझ्या शत्रूवर प्रेम करण्यात काही अडचण नाही आहे। मला जे वाईट, माझ्याबरोबर जे वाईट वागतात त्यांच्यावर प्रीती करणं काहीच कठीण नाही आहे, कारण येशूने माझ्यावर प्रेम केलेलं आहे। मग आपण एक अजून एक उदाहरण, उत्तम उदाहरण आम्ही पाहतो लूक 10 मध्ये, एक चांगल्या शमरोनीचं उदाहरण बायबलमध्ये पाहतो। तो व्यक्ती सुद्धा, त्या व्यक्तीला वळखत सुद्धा नव्हता, तरीही त्याचं काम सोडून, सगळं सोडून त्या व्यक्तीचं मदत केलं। त्याने तिथे एक प्रेम दाखवलेलं आहे की आपण कसं इतरांना प्रेम करू शकतो। आपल्या मंडळीतल्या लोकांवर आपण प्रेम करू शकतो, कुटुंबांच्या लोकांच्यावर प्रेम करू शकतो, नातेवाईकांच्यावर, आजूबाजूंच्यावर, सगळ्यांच्यावर आपली प्रीती आपण दाखवू शकतो। जशी येशूने दाखवली प्रीती, तशी आम्हाला त्यांच्यावर प्रीती दाखवायचं आहे। हे प्रथम पहिलं गुण येशूचं आम्ही पाहतो। आणि दुसरा गुण येशूचं आहे की जसं येशूने क्षमा केली, तसंच आम्हाला सुद्धा क्षमा करायचं आहे। ज्या वेळेस येशूला वधस्तंभावरती मारण्यात आलं, त्याच्या हातामध्ये खिळे ठोकले, त्याच्या पायामध्ये खिळे ठोकले, आणि त्या परिस्थितीमध्ये, त्या वाईट परिस्थितीमध्ये, त्या दुःखात येशू असताना, येशू त्या वधस्तंभावरती तो म्हणतो की हे बापा, ह्या लोकांना तू क्षमा कर। किती मोठं, म्हणजे किती अद्भुत गोष्ट आहे की त्या परिस्थितीमध्ये येशू त्या लोकांना क्षमा करतो। त्या परिस्थितीमध्ये, ती परिस्थिती अतिशय वेगळी होती येशूसाठी। आणि ज्या परिस्थितीमध्ये तो होता ना, विचार करा, आम्ही जरी त्या परिस्थितीमध्ये असलो तर आम्ही क्षमा करू शकतो काय? साधं उदाहरण मी तुम्हाला देते की आमचे नातेवाईक जरी आमच्याशी वाईट वागले, आमच्याशी नीट वागलं नाही, तर आम्ही किती हायपर होतो, आम्ही किती राग करतो, आम्ही किती म्हणजे म्हणतो की आम्ही एवढं त्यांच्यासाठी करतो, परंतु ते आमच्यासाठी थोडं पण करत नाहीत, आमच्या विरुद्ध ते असे वागतात, आम्हाला ते किंमत देत नाहीत, आम्ही किती त्यांच्यासाठी करतो। सिंपल आहे, छोट्याच्या गोष्टीवर आपण किती हायपर होतो, आम्हाला राग येतो, आणि आम्ही म्हणतो की जाऊ दे तिकडे, आम्ही त्यांच्याशी आता नातं ठेवायला नको, असल्या गोष्टी आम्ही बोलतो। परंतु ज्या अर्थी येशूला त्या वधस्तंभावरती मारत होते, येशूला प्रचंड वेदना होत होत्या, त्या वेदनेमध्ये येशू म्हणतो ह्यांना तू क्षमा कर। वाव, खूप खूप अद्भुत गोष्ट आहे की येशू म्हणतो क्षमा कर। समजा त्यावेळी जरी येशूने ही प्रार्थना केली नसती की हे बापा ह्यांना क्षमा कर, ह्यांना माहीत नाही काय केलं असतील, तर आज आम्ही सुद्धा त्या गुन्हेगाराच्या लोकांच्या मध्ये असतो, आम्हाला सुद्धा क्षमा आज मिळाली नसती। त्यावेळी जरी येशूने ती प्रार्थना केली नसती आणि क्षमा केली नसती, तर आज सुद्धा आम्हाला क्षमा मिळाली नसती। म्हणून आपले शत्रू असतील, आपले नातेवाईक असतील, आमच्यावर वाईट वागले असतील, काही हरकत नाही। ॲक्च्युली क्षमा करणं ना खूप कठीण गोष्ट आहे। आम्ही मानव आहोत, आम्ही मनुष्य आहोत, होत नाही, अनेक गोष्टी कठीण आहेत। क्षमा, बापा मी कसं क्षमा करू, मला खूप वेदना झालेल्या आहेत, मला खूप दुःख झालेलं आहे, असं आम्ही म्हणतो, मला क्षमा करणं शक्यच नाही, असं आम्ही अनेक गोष्टी म्हणतो। परंतु पवित्र आत्म्याला जरी आम्ही प्रार्थना केलं, म्हणलं पवित्र आत्मा तू मदत कर, ही गोष्ट अशक्य नाही आहे। बघा, क्षमा करणं ही गोष्ट अशक्य नाही आहे, प्रयत्न जरी आम्ही केला तर ही गोष्ट शक्य होऊ शकते।
प्रयत्न करणं आमच्या हातात आहे. आणि जरी आम्ही प्रार्थना केली की बाप्पा मला क्षमा करायचंच आहे, मनापासून मला क्षमा करायचं, तू मला मदत कर, तू मला सहाय्य कर. किरकोळ गोष्टी असतील आमच्या जीवनामध्ये, किरकोळ गोष्टी झाल्या असतील, ते आम्ही क्षमा करायचं आहे. आज उद्या आपल्याला क्षमा करायचं आहे. कुठलीही गोष्ट आपण म्हणजे मनात ठेवून न देता सोडून द्यायचं आहे. कारण बघा, आम्ही ज्यावेळी क्षमा करत नाही आहे ना, तर ते पाप केल्यासारखंच आहे. मग आपण स्वतः आमच्या जीवनामध्ये पाप करायला संधी का द्यावी ना? आम्ही स्वतः का पाप करावं? त्यांना क्षमा न करण्याचं कारण म्हणजे आम्ही पापात पडत आहोत. मग परमेश्वर म्हणतो, तुम्ही पापात पडू नका, आम्हाला पापातून मुक्त परमेश्वरने केलेलं आहे. मग राग करून अक्षमताच्या भावना ठेवून आपण पाप आमच्या जीवनामध्ये घडू देऊ नये. बघा, दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते, जसं की येशूने सांगितलं की जशी मी क्षमा केली तशी तुम्ही क्षमा करा. त्याच्यासाठी आपण एक वचन वाचणार आहोत, कलसेकरास 3:13 वचन. कलसेकरास 3:13 वचन आपण वाचणार आहोत. कलसेकरास 3:13, एकमेकाचे सहन करा आणि कुणाविरुद्ध कुणाचे गहने असल्यास आपणा क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही क्षमा करा. अनेक वेळा ना आमच्या फॅमिलीमध्ये, आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की अनेक गोष्टींचं उत्तर आम्हाला मिळत नाही आहे. अनेक गोष्टींच्या समस्यामध्ये आम्ही गुंतलेला असतो, अनेक गोंधळामध्ये असतो, अनेक निराशा आमच्या जीवनामध्ये येत असतात, अनेक कुटुंबामध्ये वेगळा गोंधळ असतो. आणि आम्ही प्रार्थना करत असतो की प्रभू, ह्या गोष्टीतून तू आम्हाला काढ, ह्या गोष्टीतून तू आम्हाला मुक्त कर. हे मला दुःख होत आहे, ह्या गोंधळात मी आहे, मला हे काढ. परंतु अनेक वेळा आम्हाला उत्तर मिळत नाही. बघा, ह्याच्यावर मी हेच म्हणू शकते की आम्हाला का उत्तर मिळत नाही, या आम्हाला जे आशीर्वाद पाहिजे ते का मिळत नाही, कारण कुठंतरी मनात आम्ही अक्षमताचा भावना ठेवलेली आहे. कुठंतरी कॉर्नर ऑफ द हार्ट म्हणजे हृदयात कुठंतरी एकच गोष्ट, त्या व्यक्तीला मी क्षमा केली नाही. छोटीशी गोष्ट असते, परंतु त्या छोट्याशा गोष्टीमुळं आपले आशीर्वाद तटलेले असतात. त्या छोट्याशा गोष्टीमुळं आपले जे समस्या असतात ते सुटत नसतात. परमेश्वर म्हणतो, तुम्ही क्षमा करा. आणि ज्या अर्थी आम्ही क्षमा करतो ना, तर प्रत्येक जे परमेश्वरने आम्हाला आशीर्वाद ठेवलेले आहेत ना, ते सगळ्या आम्हाला प्राप्त होणार आहेत. परमेश्वराची जी शांती आहे ते आम्हाला प्राप्त होणार आहे, परमेश्वराचा जो आनंद आहे तो आम्हाला प्राप्त होणार आहे. परंतु ज्या वेळेस आम्ही क्षमा करतो ना, तर एक वेगळाच आनंद, परमेश्वराचा आनंद, जो कधीच न संपणारा आनंद, तो आनंद आमच्या जीवनामध्ये असतो. तर आपण प्रयत्न करूया, आपण देवाला सांगू की मला माझे आशीर्वाद पाहिजेत, मला माझ्या कुटुंबासाठी आशीर्वाद पाहिजे, मला माझी शांती पाहिजे, मला माझा आनंद पाहिजे, माझ्या कुटुंबामध्ये ही गोंधळ आहे हे सुटायला पाहिजे. या मी क्षमा केली नसेल तर आज मी क्षमा करेन, कारण प्रभू जसं तू क्षमा केलास तसं मी आज त्या प्रत्येक गोष्टीचं क्षमा मागतो आणि क्षमा करतो आणि ह्या बंधनातून मी बाहेर आज पडतो. अशी आम्ही प्रार्थना आज करूया. पुढचं तिसरी गोष्ट आम्ही पाहूया. तिसरी गोष्ट आहे की जशी येशूने प्रार्थना केली तशी प्रार्थना आम्हाला करायचं आहे. येशूने कशी प्रार्थना केली त्याच्यासाठी तुम्ही लिहून घेऊ शकता योहान शुभवर्तमान 17:4-11. आता हे भरपूर वचनं आहेत, परंतु ते तुम्ही विस्तारपणे वाचा, कारण भरपूर वचनं आहेत आणि हळूवारपणे तुम्ही वाचा आणि समजून घ्या. योहान शुभवर्तमान 17:4-11, तिथं वरती टायटलच दिलेलं आहे की येशूची प्रार्थना. येशूने प्रार्थना कशी केली, कुणाकुणासाठी केलं, तिथं स्पष्ट दिलेलं आहे. आणि बघा, ज्या अर्थी आम्ही येशूचे शिष्य आहोत, तर आम्हाला जशी येशूने प्रार्थना केली तशी आम्हाला एकमेकांच्यासाठी प्रार्थना करायचं आहे. परमेश्वराचं वचन असं सुद्धा म्हणते की तुम्ही इतर लोकांचे ओझे घेऊन प्रार्थना करा. परमेश्वराचं वचन आहे की तुम्ही एकमेकांचे ओझे उचलून एकमेकांसाठी तुम्ही प्रार्थना करा. बघा, आमच्या स्वतःच्या भावावर जरी संकट आली, समस्या आली, स्वतःची बहीण जरी समस्यामध्ये असेल या आजारी असेल,
तर आम्ही कशी प्रार्थना करणार हो? स्वतःच्या बहिणीसाठी, स्वतःच्या भावासाठी आम्ही कशी प्रार्थना करणार? आम्ही गुडघ्यावर येणार, आम्ही रडणार, अनेक इतर लोकांना आम्ही प्रार्थना विनंती देणार की माझी बहीण ह्या समस्यामध्ये आहे, माझा भाऊ आजारी आहे, तुम्ही प्लीज प्रार्थना करा, माझे वडील आजारी आहे, त्यांना अशक्तपणा आलेला आहे, तुम्ही प्लीज प्रार्थना करा, असं मनापासून ओझेने आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि इतर लोकांना सुद्धा आम्ही प्रार्थना रिक्वेस्ट देत असतो. मग समजा आमचे शेजारी असतील, मंडळीतले लोक असतील या आमचे मित्र असतील, त्यांना असंच आपण समजायचं की हे माझे लोक आहेत, हे माझे सख्खे लोक आहेत आणि हे आज समस्यामध्ये आहेत, हे आज प्रॉब्लेममध्ये आहेत, हे आज आजारी आहेत. मग त्यांच्यासाठी मी जसं माझ्या लोकांच्यासाठी करेल तशीच ओझेने, तसंच ओझेने मी त्यांच्यासाठी सुद्धा करेल. शेवटचं एक वचन आपण वाचणार आहोत आणि आपण थांबणार आहोत. मत्ते शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 16 वचन. मत्ते शुभवर्तमान 5:16 हे वचन आपण वाचणार आहोत आणि मी इथं शेवट करते. ओके, मत्ते शुभवर्तमान 5:16 असं म्हणते, त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. बघा, मी ख्रिस्ती ह्या नात्याने आमचा जीवनाचा उद्देश हेच असायला पाहिजे की जसा स्वर्गातील पित्याचा जो प्रकाश आहे तो कसा प्रकाशणार आहे, आमचे सत्कर्म पाहून, आम्ही जसं वागतो, आम्ही जसं बोलतो, ते सगळं पाहून इतर लोक देवाचं गौरव करणार आहेत, इतर लोक परमेश्वराला स्वीकारणार आहेत, इतर लोक परमेश्वरावर विश्वास ठेवणार आहेत. बघा, आम्ही जरी त्या गोष्टी केल्या नाही तर त्या लोकांना आम्ही काय सांगू शकतो? इतर लोकांच्यावर आपण प्रकाश असा पाडायचा आहे की ते आमच्या देवाचा गौरव करतील. खरंच आजचं वचन खरोखर परमेश्वर करो प्रत्येकांच्यासाठी आशीर्वादित हो आणि प्रत्येकांचं जीवन परमेश्वर आशीर्वादित करो. थँक्यू. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. दे बाप्पा, आम्ही तुला उंच करतो, कारण तू किती थोर प्रभू आहेस. तो आमच्यासाठी पुत्र दिला, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, सनातन देव व शांतीचा अधिपती म्हणतील. आणि बापा, ती शांती तू आमच्यासाठी त्या वधस्तंभावर ते भयंकर मरण सहन करून ती शांती आम्हाला दिली. आम्ही अशांत होतो, आमचे पाय दे बापा लटपटत होते, ते स्थिर केलेस. आणि आम्ही दे बापा जणू काय उकिरड्यावर पडल्यासारखे होतो, पण तू आम्हाला उचलून सरदाराच्या पंक्तीला बसवलंस. एवढं मोठं तू कार्य त्या वधस्तंभावर केलं. आणि दे बापा आज दे बापा आम्ही सर्व बहिणी भावंड जे जमलेलं आहोत प्रभू, त्यांना सुंदर वचनातून तुझ्या दासीने दे बाप्पा आम्हाला मार्गदर्शन केलं पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. आम्हाला दे बाप्पा एक आमचं जीवन प्रॅक्टिकल कसं असावं दे बाप्पा हे सर्व गोष्टी आम्हा सांगितल्यास त्याबद्दल आम्ही तुझे फार उपकार मानतो प्रभू. तुझे वचन हे खाणाऱ्यास अन्न आणि पेरणाऱ्यास बीज असं आहे प्रभू. आणि म्हणून दे बाप्पा परमेश्वरा आज दे बाप्पा ते वचन इतरांना सांगण्यासाठी आहे, परंतु अगोदर आमच्यासाठी आहे प्रभू, माझ्यासाठी आहे हे विसरता कामा नये. आणि म्हणून दे बाप्पा इतरांना क्षमा करणे हा गुण आणि दे बाप्पा प्रीती करणे, सहनशीलता किंवा नम्रपणे सेवा करणे, सेवा करणाऱ्यांनी देखील अतिशय नम्र असलं पाहिजे प्रभू, तुझी इच्छा आहे प्रभू. कारण आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याने शिष्यांचे पाय धुतले आणि त्याने ते दाखवून दिलं की तुम्ही ह्या गोष्टी करा प्रभू, आमच्यामध्ये ते उतरून येऊ दे प्रभू. दे बाप्पा आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, जो प्रकाश तू आम्हाला दिलेला आहे, तू जगाचा प्रकाश आहे, पण तू आम्हाला तो प्रकाश दिला यासाठी की आम्ही इतरांना तो प्रकाश दाखवावा. देव बाप्पा करो हे जे वचन आज आपण मनन केलेलं आहे ते तुमच्यासाठी प्रत्येकांच्यासाठी आशीर्वादाचं असं ठरो. थँक्यू.